हरियाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या वाटेवर. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार भाजपला 48 जागांवर आघाडी. हरियाणातील विजयाचा जल्लोष भाजपच्या दिल्लीतल्या मुख्यालयात साजरा केला जाणार. पंतप्रधान मोदी विजयी जल्लोषात सामील होणार. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निकालानंतर भाजपची तातडीची बैठक. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बैठक बोलावल्याची माहिती. हरियाणा निकालानंतर पंतप्रधानांच्या सोशल मीडिया टीमकडून मोदींचा जुना फोटो प्रसारित. सोनीपत विधानसभेतील तत्कालीन भाजप उमेदवार देवीदास यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी व्यासपीठावर बसलेले असतानाचा फोटो शेअर केला. जम्मू काश्मीर निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा दणदणीत विजय. ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होणार. श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यालयात महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष. काश्मीरचं पारंपरिक नृत्य आणि फुगड्या घालत कार्यकर्त्यांचा जल्लोष. जम्मू काश्मीरच्या बिजबेहारामधून मेहबुबा मुफ्तींची मुलगी इल्तिजा मुफ्तीचा पराभव. गेल्या निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षानं इथून विजय संपादित केला होता. जनतेचा कौल आपण स्वीकारतो. बिजबेहराच्या जनतेनं दिलेला कौल आपल्याला मान्य. पराभवानंतर इल्तिजा मुफ्ती यांची प्रतिक्रिया. हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या विनेश फोगाट विजयी. भाजपच्या योगेश कुमारांचा पराभव केला. संपूर्ण विधानसभेतील नागरिकांनी प्रेम दिलं. विजयानंतर विनेश फोगाट यांची प्रतिक्रिया. विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या कामासोबतच शक्य होईल तेवढं खेळासाठीही काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. हरियाणातील 11 जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर. तरीही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपडेट नाही. आयोग जाणीवपूर्वक डेटा अपडेट करत नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. निवडणूक आयोगानं काँग्रेसनं केलेले आरोप फेटाळले. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उशिरा निकाल अपडेट होत असल्याचा काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी आरोप केला होता. हरियाणामध्ये जो निकाल येतोय तो संशयास्पद आहे. प्रत्यक्ष मतमोजणी आणि घोषणेत तफावत. भाई जगतापांचा आरोप. ईव्हीएमवर सुद्धा संशय व्यक्त केला. मोदींवर आणि हिंदुत्वावर हरियाणाच्या जनतेनं विश्वास दाखवला. हरियाणातील निकालावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. सह्याद्री अतिथीगृहावरील राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्यानं मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम रद्द. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकही रद्द. दसऱ्यानंतर जागांचा प्रश्न सुटणार. एखाद्या जागेवरचा प्रश्न राहिला तर त्यात केंद्रीय नेते मध्यस्थी करतील. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करूनच निवडणुकांना सामोरं जावं. शिवसेनेची सुरुवातीपासून हीच भूमिका. संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या 10 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मुलाखती. मुंबईतील 6 जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार. जयंत पाटील सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का. शिवसेना उपनेते विजय नाहटा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. बेलापूर विधानसभेतून विजय नाहटा उमेदवारीसाठी इच्छुक. जागा भाजपला सुटणार असल्यानं शिवसेनेत नाराजी. वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी प्रिया दत्त यांचं नाव जवळपास निश्चित. प्रिया दत्त यांची पक्षाच्या बैठकांना उपस्थिती. प्रिया दत्त आशिष शेलारांविरोधात लढण्याची शक्यता. प्रिया दत्त निवडून येतील याची आपल्याला खात्री. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात पाचोरा शहराचा मोठा वाटा. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. पाचोरामध्ये शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली. कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये धुसफूस. माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक कागलमधून विधानसभा निवडणूक लढवणार. कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांची घोषणा. राहुल गांधी जिथे जातात तिथे जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतात. श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात. नागपूरमध्ये राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा. भाजपच्या एकला चलोच्या धोरणाची राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती.
अनेक जिल्ह्याच्या मुलाखती झाल्या परंतु कर्जत जामखेडमधून आपण एकटेच इच्छुक. रोहित पवारांचं वक्तव्य. पक्षप्रमुख जे ठरवतील ते अंतिम असेल. रोहित पवारांची प्रतिक्रिया. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाज बांधवांनी अजित पवारांची भेट घेतली. बौद्ध समाजाचा उमेदवार देण्याची मागणी केली. माढ्यामध्ये आमदार बबन शिंदेंच्या घरातील बंड शमलं. आमदार बबनराव शिंदे, संजय मामा शिंदे आणि रमेश शिंदे एकाच व्यासपीठात. जोगेश्वरीचे माजी नगरसेवक भालचंद्र उंबुरे यांची मनसेमध्ये घर वापसी. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा एकदा मनसेत प्रवेश. शरद पवारांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जेजुरीमध्ये शासकीय इमारतीचं उद्घाटन शासनाच्या वतीनं करण्यात यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्याच्या अलका चौकात महाविकास आघाडीचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळेंचा आंदोलनात सहभाग. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून मनोज जरांगे स्वतःची गादी निर्माण करतायत. लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. अकोल्याच्या हरिहरपेठ भागात क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद. आतापर्यंत 50 संशयित ताब्यात. पोलिसांचं रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता. दगडफेक आणि जाळपोळ झालेल्या हरिहरपेठेमध्ये स्थानिक प्रशासनानं स्वच्छता मोहीम राबवली. पोलिसांचा मोठा ताफा परिसरात तैनात. सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक. मुहूळच्या देगावामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी महिलांना आणण्यासाठी गेलेल्या बसेस निषेध म्हणून मराठा बांधवांनी रिकाम्या पाठवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचं उद्या रायगडमध्ये आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. 50,000 महिला उपस्थित राहणार असल्याचा दावा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.